सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। वार्ड क्रमांक 63 हल्दी कुंकू समारंभ ने महिलांचा सन्मान या प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय जी उपाध्याय, माननीय आमदार रमेश जी पाटील, ज्येष्ठ समाज सेवक दशरथ जी भगत, ज्येष्ठ समाज सेवक राम विचारे, माजी उपमहापौर भरत जी नकाते, आता झालेले माजी महापौर चंदुराने, नगरसेवक शशिकांत राऊत, ड प्रभाग समिति अध्यक्षा उषा भोईर, नगरसेविका अंजुली वालुंज, नगरसेविका वैजयंती भगत, नगरसेविका उज्ज्वला झंझाड, समाजसेवक विजय वालुंज, भरतभाई ठक्कर, दिनेशभाई कनाने, विशालजी आनाडा, पीयूष पटेल, बाबूभाई जैन, दलपत भाई, आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक संपत सेवालय आणि नगरसेविका दमयंती सेवालय, उपस्थित असलेले सर्व त्यांचे पाठीराखे आशीर्वाद देणारे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे मुंबईला मला एका विशिष्ट कामासाठी 9 वाजता पोचायचंय म्हणून मी सर्वांच्या परवानगीनं माझं मनोगत मांडण्याकरता इथं उभा आहे। सेक्टर 17 आणि सेक्टर 1-2 हे दोन पूर्वीचे वार्ड होते। एका बाजूला माझा सहकारी संपत सेवालय होता, दुसऱ्या बाजूला माझा सहकारी भरत नकाते होता। कालांतराने त्यांचं एकत्रीकरण झालं, इतिहास काही घडला, परंतु त्याच्यातून भविष्यकाळाकरता चांगल्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत। नवी मुंबईचा मान सन्मान हा जिल्ह्यात, राज्यात, देशात आणि देशाबाहेर सुद्धा होत आहे, आणि त्या सन्मानाचे मानकरी आहेत तुम्ही लोक, ज्या जनतेनं चांगल्या लोकांना, जबाबदार लोकांना त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून नेमलं। संजय उपाध्याय, आपण जरा यूट्यूबवर जाऊन जरा माहिती घ्या की ठाणे जिल्हा महाराष्ट्र देशभरामध्ये 1995 पासून 2020 पर्यंत संजू नाईक 95 महापौर झाले आणि आजचे महापौर जेडी सुतार हा कालखंड 25 वर्षाचा एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जनतेनं, आणि ते पण कॉस्मोपॉलिटन क्रॉस सेक्शन असलेल्या लोकांनी, ज्या देश शहरामध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, विविध राज्यातले, महाराष्ट्रातला कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, 18 पगड समाज गावामध्ये, शहरामध्ये, झोपडपट्टीमध्ये विखुरलेला आहे। कधी कधी ग्राफ प्लस मायनस झाला, परंतु गेल्या 25 वर्ष या मुंबईतल्या जनतेनं गणेश नाईक सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वास दिला, त्याच्या माध्यमातून या शहराची जडणघडण केली। गेली 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही शब्द दिला होता, 2 महिन्यांनी तो शब्द पूर्ण होतो आहे, आणि पुढच्या कालखंडाकरता मी याच्यामध्ये रामचंद्र घरचं नावच कुठं उल्लेख आला नाही रे, म्हणजे माझ्या भाषणामध्ये मला म्हणजे सेकंड मेमरी विचार करायचं म्हणजे रामचंद्र कुठं बाजूला, रामचंद्र वनवासात गेला वाटतं, पण आता नाही, रामचंद्र आता राज्यामध्ये आलाय। हां, तर या शहराच्या जनतेला 20 वर्षापूर्वी शब्द दिला तो पुरा केला, आणि पुढच्या 5 वर्ष या शहरातली घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही हा शब्द गणेश नाईक देऊ तुम्हाला। हे करताना या शहरातला पाण्याचा पुरवठा, या शहरातला शिक्षणाचा दर्जा, आरोग्याचा दर्जा, बगीचे, मैदान, हॉस्पिटल, रस्ते, या सर्वच बाबतीमध्ये नवी मुंबई प्लस आहे। आपल्या सर्वांना कल्पना नसेल की या नवी मुंबईच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि रिटायर्ड झालेल्या लोकांचा पगार हा नवी मुंबईच्या
तिजोरीमध्ये असलेल्या एफडी मधल्या व्याजातून होत आहे. नवी मुंबई शहर खऱ्या अर्थानं 10,000 कोटी रुपये कुठलीही महानगरपालिका कुठलीही बँक त्यांना कर्ज देऊ शकते. डिफर पेमेंटने जर काम करायचं ठरवलं तर नवी मुंबईमध्ये 10,000 कोटीची कामं होऊ शकतात. आणि नवी मुंबईमध्ये 10,000 कोटी रुपये खर्च केले तर नवी मुंबईचं रूपांतर सिंगापूर दुबईसारख्या वातावरणात होऊ शकतं. आता या ठिकाणी संपत सेवालयच्या वार्डमध्ये एक विरुंगला केंद्र बांधण्याचं दमयंती दमयंती सेवालयाने ठरवलं होतं. लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली. सभागृहात ठराव पास झाला. टेंडर काढण्याकरता जाहिरात दिली गेली. टेंडर झालं. स्थायी समितीने त्याला मान्यता दिली. अभियंता विभागानं ते काम सुरू करायला ऑर्डर दिली. काम सुरू झालं. फाउंडेशन झालं. कॉलम झाले. आणि अंतिम टप्प्यामध्ये कुठेतरी माशी शिंकली आणि काम बंद झालं. संपत्तीवाल्यांनी मला विचारल्यानंतर मी सांगितलं त्यांना लेखी मागा. एकदा काम केलं लेखी मागितल्यानंतर लगेच काम सुरू झालं. परत लेखी दिलं आणि परत काम बंद झालं. संपत्र आता चालू झाले का परत? हां ठीक आहे. या पुढच्या आता मी 4-5 दिवसांनी महासभा आहे त्यावेळेला तो प्रश्न उपस्थित करा आणि आपले लोक करतील. म्हणजे खरं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस बोलत होते की हे प्रगतीचं सरकार नाही स्थगितीचं सरकार आहे. तर स्थगिती ही वाढ परत पोचलेली आहे. इतक्या टीजवरच्या असलेल्या ज्येष्ठांना त्या ठिकाणी विरंगुला मिळण्याकरता ज्येष्ठांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी एक सुंदर विरंगुला केंद्र निर्माण होणार होतं. काय ते विरंगुला केंद्रामध्ये छानपैकी रिटायर्ड झालेले लोक येतील, बसतील, पेपर वाचतील, कॅरम खेळतील, बुद्धिबलाचा डाव खेळतील, टी व्ही बघतील, कंटाळा आला तर त्या गार्डनमध्ये चक्कर मारतील. म्हणजे लोकांना सुख देण्याची भूमिका असलेली सुद्धा त्या ठिकाणी. आणि कोण खरं म्हणजे लाज वाटते अशा प्रकारची जर न्यूज ऐकताना किंवा अशी बातमी ऐकताना सुद्धा लाज वाटते की तुम्ही त्याच्यातून काय साधणार आहात. व्हॉट यू आर गोइंग टू गेन अबाउट फ्रॉम दिस युअर स्टॉपेज. त्याच्यातून काय मिळणार आहात तुम्ही. आणि संपत सेवालय या ठिकाणचे आपले उमेदवार दुपटीच्या मताने निवडून येतील. दुप्पट किती? नवी मुंबईमध्ये तर इष्टांक नक्कीच मिळणार आहे. तर तिकडे आम्ही आघाडी बिघाडी तिघाडी काय होते आम्हालाची पर्वा नाही आहे. वी आर डॅम कॉन्फिडंट अबाउट आवर व्हिक्टरी बिकॉज पीपल आर विथ अस. जनता आमच्या बरोबर आहे. जनतेला चांगली लोक काय आणि वाईट लोक काय समजतात. आता काही काही लोक येऊन भाषण करायचं म्हणून काय बोलतो, नवी मुंबईतला भ्रष्टाचार हा फार मोठा केलेला आहे. बाबानं मीच मागणी करतोय 1995 पासूनच्या सगळ्या गोष्टीचाच भ्रष्टाचार सगळ्या गोष्टीची चौकशी करा. SIT लावा. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये बस चालते कॉन्ट्रॅक्टरकडून आम्ही 31 रुपयाने घेतो. ती बस ठाण्यामध्ये 52 रुपयांनी चालते. मी बोललो होतो की हे 21 रुपये कोणाच्या घशात जातात. ठाण्यामध्ये सत्ता कोणाची आहे? आमचं खुल्लं आव्हान आहे या नवी मुंबईच्या कारभाराची CBI मार्फत चौकशी करा. तुमची अँटी करप्शन ब्युरो किंवा तुमच्या ज्या काही जाच एजन्सी असतील SIT BSIT कराच. पण माझं म्हणजे स्पेशल CBI पण नुसती नवी मुंबई नको. मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण, भायंदर या सगळ्या महानगरपालिकांची पुण्यापासून चुण्यापासून सगळ्यांची एकदा त्याच प्रकारची चौकशी करा. आणि कोण भ्रष्टाचार आणि कोण कोणाचे हात दागाले समजेल. गणेश नाईकच्या पाठीमागे अँटी करप्शनची चौकशी नाही, ED ची नाही. गणेश नाईकला IT चा प्रॉब्लेम नाही आणि गणेश नाईकला गुंडा कुठल्या गुंडांची भीती पण नाही. गणेश नाईकनी सर्वांवर प्रेम केले. मी अभिमानानं सांगतो गणेश नाईक काल तोच होता, आज तोच आणि उद्या पण तोच राहील. या शहरातला प्रत्येक नागरिक कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा या सगळ्यांना आम्ही आपुलकीची वागणूक दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी संपतराव कर म्हणजे मी फार शांततेनं बोलणार होतो. परंतु आता एकूणच महत्त्वाची मीटिंग असल्या कारणानं
आपल्या सगळ्यांची माफी मागून मी या ठिकाणी तो निघत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.